नमस्कार, एमकेएन सुपर फास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपर फास्ट. शत्रूचा सामना करणारे अभिनंदन हे 2004 साली युपीएच्या कार्यकाळामध्ये विंग कमांडर झाले असं ट्विट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केलं आहे. त्यांनी हे ट्विट केल्यानंतर त्यांच्यावरती टीकेची झोड उठवली जात आहे. सलमान खुर्शीद यांनी अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू झाला होता तेव्हाही श्रीदेवीला युपीच्या काळातच पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होतं असं ट्विट केलं होतं. दरम्यान सलमान खुर्शीद यांचं ट्विट वादात सापडलं असून युजर्स त्यांना ट्रोल करत आहेत. भारतीय हवाई दलाने थेट पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून दहशतवाद्यांविरोधामध्ये केलेल्या कारवाईचे पुरावे आता विरोधकांकडून मागितले जात आहेत. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष भारतीय सैन्याचं खच्चीकरण कशासाठी करत आहेत, ज्या विधानांमुळे आपल्या शत्रूला फायदा होतो असं विधानं त्यांच्याकडून का केले जात आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणत विरोधकांवरती निशाणा साधलाय. देशासाठी बलिदान देणारे शहीद पिंटूकुमार सिंग यांचं पार्थिव पाटणा विमानतळावरती आणण्यात आलं. त्यावेळी बिहारच्या मंत्रिमंडळातील कुणीही मंत्री उपस्थित नव्हतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाटणा इथे सभा असल्याने सर्व मंत्री या सभेच्या नियोजनामध्ये व्यस्त होते, त्यामुळे त्यांना शहीदांचं पार्थिव स्वीकारण्यासाठी हजर राहण्यास वेळ मिळाला नाही. यामुळे काँग्रेसने भाजपवरती टीका केली आहे. दहशतवाद संपवण्यासाठी पाकिस्तानकडे ताकद नसेल तर त्यांनी आमच्याकडे मदत मागावी, आम्ही दहशतवाद नष्ट करू असं आवाहन गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला केलं आहे. ते एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. पाकिस्तानने भारताकडून मदत घ्यावी, लागेल ती मदत करण्यास भारत तयार आहे असंही ते म्हणाले. दहशतवाद संपवण्यासाठी निर्णायक युद्ध व्हायला हवं, पाकिस्तानमधील दहशतवाद समूळ नष्ट करायला हवा असंही ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा परिणाम भारतीय बाजारातील इंधनाच्या किमतीवरही होत आहे. 4 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सलग वाढ होताना दिसत आहे. मागील 4 दिवसांपासून पेट्रोल 41 पैसे प्रति लिटर तर डिझेल 50 पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असून परिणामी भारतीय बाजारामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. बेरोजगाराचा मुद्दा तापलेला असताना ग्रामविकास विभागाने घेतलेल्या एका निर्णयामुळे हजारो तरुणांना नोकरी मिळणार आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी या संदर्भामध्ये निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागामध्ये 21 विविध पदांसाठी 13,514 जागांवरती मेगा भरती करण्यात येणार आहे. याची जाहिरात लवकरच स्थानिक वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला आहे. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द केली आहे. स्थानिक रहिवाशांच्या तीव्र विरोधानंतर रद्द करण्यात आलेली नाणार प्रकल्पामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नाणारबाबत मी नेहमीच नाणारवासियांच्या सोबत असल्याचं सांगितलं आहे. म्हाडातर्फे घरे तसेच गाळ्यांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकाच डिपॉझिट रकमेमध्ये यंदा कितीही घरांसाठी अर्ज करता येणार आहे. घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे. 217 घरे आणि 276 गाळ्यांसाठी ही जाहिरात काढली जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बंद असणाऱ्या या दुकानांचे लिलाव यातून करण्यात येणार आहे, त्यामुळे म्हाडाच्या तिजोरीमध्ये 150 कोटींची भर पडणार आहे. कोकण रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. मांडवी एक्सप्रेस बंद पडल्याने कोकण रेल्वेच्या वाहतुकीवरती परिणाम झाला. माणगावच्या जवळ मांडवी एक्सप्रेस बंद पडली. 1 तासाहून अधिक वेळ ही एक्सप्रेस एकाच ठिकाणी सिग्नल ट्रॅकवरती उभी होती. याचा परिणाम कोकण रेल्वेच्या इतर गाड्यांवरती झाला. सोशल मीडियावरती एखादी नवीन गोष्ट क्षणार्धात वाऱ्यासारखी व्हायरल होते. भारतीय वैमानिक अभिनंदन यांच्या कर्तृत्वाचे जगभरातून कौतुक होत असताना त्यांच्या रुबाबदार मिशा पुरुषांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. भारतीय वायुसेना कर्मचारी त्यांच्या मिशा आणि दाढीच्या शैलीसाठी ओळखले जातात आणि तो त्यांच्या उपसंस्कृतीचा एक भाग आहे. आता भारतीय तरुणांकडून विंग कमांडर यांच्यासारख्या मिशा ठेवल्या जात असून या मिशांची सोशल मीडियावरती चांगली चर्चा आहे. भाजपच्या विजय संकल्प बाईक रॅली या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क बुलेट चालवले. यावेळी त्यांच्या पाठीमागे खासदार पूनम महाजन बसल्या होत्या. बुलेट चालवताना मुख्यमंत्र्यांनी हेल्मेट वापरलं. वाहतूक नियमांचं उल्लंघन होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. या रॅलीमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार आशिष सेलार आणि खासदार पूनम महाजन सहभागी होत्या.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शहरामध्ये विजय संकल्प रॅलीच्या निमित्ताने शक्ती प्रदर्शन करत मीच लोकसभेचा उमेदवार असल्याची ताकद दाखवून दिली. यावेळी शहरामध्ये बाईक रॅली काढली. कसबा पेठेतून या रॅलीची सुरुवात झाली. यावेळी बापट यांचे कट्टर समर्थक मुक्ता टिळक, महेश लडकत, धीरज घाटे आणि नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्तर प्रदेशच्या बहराई लोकसभा मतदारक्षेत्रातून भाजपच्या बंडखोर खासदार सावित्रीबाई फुले यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सावित्रीबाई फुले यांनी शनिवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी वाड्रा आणि पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुका जवळ आल्या असताना सावित्रीबाईंचा काँग्रेस प्रवेश भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. सरकारकडून देशभरामध्ये सर्व विमानतळ आणि एअरलाईन्ससाठी शनिवारी अलर्ट जारी करण्यात आला. विमानतळावरील सुरक्षा तसेच आधी असलेल्या उपाययोजनांमध्ये वाढ करण्याचे सांगण्यात आले. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर झालेल्या घटनांमुळे सरकारकडून सर्व विमानतळावरची सुरक्षा वाढवण्याचे आदेश देण्यात आले. नगरची जागा ही राष्ट्रवादीचीच आहे, संभ्रमावस्था निर्माण करू नका असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नगरची जागा ही राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचं पुन्हा एकदा ठासून सांगितलं आहे. नगर लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. हा तिढा सुटण्याचं नाव घेत नाही आहे. काँग्रेसला ही जागा हवी आहे, मात्र राष्ट्रवादी ही जागा सोडण्यास तयार नाही. विखे कुटुंबीय त्यामुळे नाराज आहेत. कल्याण डोंबिवली मनपामध्ये वर्षानुवर्ष पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या 75 वर्षाच्या शालूबाई खांडे यांनी पालिकेचे उंबरठे शिजवले. लिपिकापासून ते आयुक्त महापौरांना चाकडे घातले, मात्र त्यानंतरही काहीच कारवाई न झाल्याने थेट त्यांनी मंत्रालयातील जनता दरबार गाठून नगरविकास खात्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले आहे. डॉक्टर सुजय विखे यांनी शुक्रवारी एका सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसकडे मतदारसंघामध्ये उमेदवार नसतानाही आणि राजकीय द्वेषापेक्षा विखे घराण्याचा द्वेष अधिक असल्यानेच नगरचा जागेचा तिढा कायम ठेवण्यात आल्याचा आरोप केला. वडिलांच्या राजकारणामध्ये अडचण येऊ नये म्हणून मी थांबलो, परंतु वडिलांचा मान सन्मान जेथे होईल तेथे आम्ही जाऊ, चिन्ह कोणतेही असो निवडणूक लढवणारच, असं त्यांनी स्पष्ट केलं. सुने मराठी वाहिनीवरील कोण होणार करोडपती या रिअलिटी शोचं सूत्रसंचलन दिग्दर्शक अभिनेता नागराज मंजुळे करणार आहे. याबाबतची माहिती स्वतः नागराजने ट्विट करत दिली आहे. नेहमी आपल्या बोलण्यात सामाजिक प्रश्नांची जाण असणारा अभिनेता म्हणून नागराज यांची ओळख आहे. याआधीचा कोण होणार करोडपती या पर्वाचं सूत्रसंचलन स्वप्नील जोशी याने केलं होतं. भारतीय बॅडमिंटन संघाच्या दुहेरीचे प्रशिक्षक टॅन किम हर यांनी वैयक्तिक कारणास्तव प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. 2020 टोको ऑलिम्पिकपर्यंत टॅन यांचा प्रशिक्षक पदाचा कालावधी होता, मात्र त्यापूर्वीच 1.5 वर्ष अगोदर त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काही कौटुंबिक समस्या असल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे असं भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सचिव ओमर रशीद यांनी म्हटलंय. भारतीय जिमनॅस्टिक संघाच्या दीपा कर्मकारसारख्या अव्वल खेळाडूंना देखील दोहो आणि बाकू येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी संघ निवडीबाबत कोणतीही माहिती मिळाली नसल्याने सर्वच खेळाडू अंधारात आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या वतीने संघ निवडीबाबत काही संकेत मिळाले नसल्याचे जिमनॅस्टिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. MKN सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली आहे. इथे सामन्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा MKN प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.